पुढच्या बातमीकडे। अमरावती मध्ये वन विभागातील महिला कर्मचाऱ्याने दारूच्या नशेमध्ये धिंगाणा घातलेला आहे। परतवाडा इथल्या वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या लेखा विभागामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। ही महिला एवढी नशेमध्ये होती की तिने पोलिसांना देखील अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे। या प्रकरणी सदर महिलेच्या विरोधामध्ये अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बातमी यवतमाळचे। यवतमाळच्या नेर तालुक्यामध्ये लग्नाच्या 4 दिवस आधी नवऱ्याला शीतपेयातून विष पाजण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। प्रियकराच्या सांगण्यावरून तरुणीनं होणाऱ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। भावी नवऱ्याला आईस्क्रीम पार्लरमध्ये बोलावून शीतपेयातून तिनं त्याला विष पाजलेलं होतं। मात्र दुकानातील CCTV फुटेजमुळे हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरल्यामुळे प्रियकराच्या मदतीनं नवरदेवाच्या हत्येचा कट रचल्याची कबुली तरुणीनं पोलिसांना दिलेली आहे। त्यानंतर पोलिसांनी तरुणीसह तिच्या प्रियकरालासुद्धा अटक केलेली आहे।